आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईत मवियात रस्सी खेच सुरू असल्याचं पाहावयास मिळालंय. ऐरवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनेही दावा केला आहे, तर शिवगाठा ही ऐरवली विधानसभेसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघाल तर हा जो ऐरोली मतदारसंघ आहे तो पूर्वी बेलापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा आणि बेलापूर मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा एकेकाळीचा बालेकिल्ला होता. या ठिकाणी जनार्दन गौरीसाहेब आमदार राहिलेले आहेत, त्यानंतर शांताराम घोलप या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत, नकुल पाटील साहेब होते आणि म्हणून काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग जो आहे तो या ठिकाणी नवी मुंबई क्षेत्रातील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणूनच आमचा काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी जे आहेत त्यासोबत घटक पक्षाचे देखील जे आहेत पदाधिकारी असतील नेतेगण असतील या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी काँग्रेस पक्षाला ऐरोली विधानसभेतून जे आहे ते उमेदवारी मिळावी.